मी आता इकडे नारळ पाणी आहे, तर नारळ पाणी माझं मीच तोडून घेतो, बघूया मला जमते का। टेस्टी वॉटर। केरळमध्ये आम्ही हाऊस बोट ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। बाजूला सगळ्या हाऊस बोट आहेत, त्या प्रत्येक हाऊस बोटमध्ये 8-8 फॅमिलीज दिलेली आहेत। ती फॅमिली त्याच्यातून वन एका बॅगेसोबत दुपारचं इथे लंच होईल आणि एक पूर्ण याला फेरफटका होणार आहे। बोटीत एंट्री झाल्यावरती प्रत्येकाला वेलकम ड्रिंक दिलेला आहे, ज्यूस, त्याचा स्वाद घेत आहेत सगळे। केरळमधली हाऊस बोट आहे, इथे प्रत्येक फॅमिलीसाठी इंडिव्हिज्युअल रूम दिले जातात, तर आम्हाला सुद्धा इथे एक रूम भेटलेली आहे। आता ही बोट पूर्ण झील परिसर पूर्ण एक साईट सीनसाठी निघालेली आहे। केरळच्या या बोटमध्ये आपल्याला वेलकम ड्रिंक सोबत इथे केळी आणि अननस पण ठेवलेलं आहे, तर एक केळं आपण खाऊन घेतलेलं आहे। आता बोटीच्या फर्स्ट फ्लोअरला जाऊ। हाऊस बोटीच्या फर्स्ट फ्लोअर मध्ये सगळ्या फॅमिलीज बसलेल्या आहेत। 8 फॅमिली इकडे आहेत आणि 3 फॅमिली दुसऱ्या बोटीत दिलेले आहेत। एन्जॉय एन्जॉय। हाय हॅलो। एन्जॉय एन्जॉय। नाचा नाचा। या समोर दिसत आहेत, या जसं मी या बोटीमध्ये आहे तशा त्या समोरील पण हाऊस बोटी बाहेरून दिसतात। ही छोटी बोट जी गेली अशी प्रायव्हेट छोट्या फॅमिलीसाठी 3-4 मेंबरसाठी सुद्धा भेटते आणि ही स्पीड बोट आली आता।
जे हौशी कलाकार आहेत त्यांच्यासाठी स्पीड बोटी पण आहेत. एक दोन माणसांसाठी स्पीड बोटी घेऊन इथे राईड होऊ शकते. ही आमची बोट आहे, सध्या इथे किनाऱ्याला लावली. का तर मच्छीसाठी स्पेशल सगळे बाहेर पडलेले आहेत मच्छी बघायला. ह्यांची मच्छी काय आपल्या आवडीची नाही निघाली म्हणून इथे मार्केटमध्ये जाऊन आपल्या आवडीची मच्छी आणायला चाललेले आहेत. आणि आता इकडे नारळ पाणी आहे, तर नारळ पाणी माझं मीच तोडून घेतो, बघूया मला जमते का. यार अन्ना पानी का कौन सा है. टेस्टी वॉटर अण्णा, थँक यू. मच्छी घ्यायला इथे आलेलो आहे. ही मच्छी तुम्हाला दाखवली, आता कोणती तरी आमची सगळी फॅमिली चॉईस करते ती आपण बोटीत मच्छी ज्या बोटवाल्यानेच बनवायला सांगणार आहोत. बोटीतलं जेवण चालू झालंय. फिश कोणता आणलंय आपल्या भाषेत काय माहिती नाही, पण इथे त्याला करवी फिश म्हणून बोलतात. केरळमधील लेकच्या बाजूला असलेले एकदम सुंदर बंगलो. ज्या बोटीमध्ये अशी पार्टी एन्जॉयमेंटसुद्धा चालते, इथे बर्थडे सेलिब्रेशन होतं, त्यानंतर ॲनिव्हर्सरी आणि ग्रुप पिकनिकसुद्धा करता येतात. आपल्याला पाहिजे ती बोट आपण हायर करू शकतो, जशी आम्ही आपल्या टूरसाठी केलेली आहे. पण इथे आम्ही 8 फॅमिलीज आहोत, बाकी फ्रेंड सर्कल असेल तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट बोटसुद्धा उपलब्ध आहेत.
सिटीमध्ये दुपारनंतर जेवल्यानंतर आता संध्याकाळी इथे चाय नाश्ता आलेला आहे, म्हणजेच एकदम कांद्याची भजी स्पेशल आणि टेस्टी लागली ही आवर्जून सांगता येईल की कांद्याची भजी छान होती। आता मी ज्या लेकमध्ये फिरतोय ना, तर हा लेक हा थोडं गोडं पाणी आहे, कारण मी स्पीडबोटीत गेलो होतो तेव्हा माझ्या तोंडामध्ये ते उडालं, असं वाटलं की खारं असेल पण नाही ते गोर आहे। आणि इथे सांगायचं तात्पर्य असं की या दोन्ही झीलच्या किनाऱ्याला ना असे बंधारे बांधलेले आहेत आणि ते पाणी आतलं एक लेवल आहे, जवळजवळ म्हणजे 2 मीटर 6 ते 7 फूट अशी इथे लेवल आहे, त्याच्यामधून या बोटिंग फिरतात। आणि जर बाहेरच्या ठिकाणचं पाणी पाहिलं तर ते इथल्यापेक्षा लेवल डाऊन आहे। आपल्या स्टे बोटीतून आता सकाळी आम्ही बाहेर पडतोय, तर इथलं थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी नदी आहे तिचं नाव आहे पंबा रिवर। हिचं उगमस्थान आहे शबरीमाला मंदिर, म्हणजे जो फॉरेस्ट आहे शबरीमाला मंदिराचा त्या तिथून ही नदी उगम पावते आणि इथून कोचीन समुद्रकिनारी। आता ह्याच्यामध्ये हे रिवर आणि हाऊसबोट कशा करतात, तर ह्याची जी लेवल आहे ती एक समान आहे, म्हणजे जवळजवळ कोचीनपर्यंत इथून जे जाते तिथे लेवलच एकदम सेम आहे, म्हणून ह्या ह्याच्यामध्ये बोटिंग हाऊसबोट करता येतं। आता हाऊसबोटीचा आमचा प्रवास संपलेला आहे, आता आम्ही एका मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी। समोरून एक मोठी वेसल चाललेली आहे, याचा अंदाज करू शकता की इथे समुद्र किती डीप असणार आहे, खूप मोठी वेसल आहे इथे आणि बाजूलाच पोर्ट आहे। ज्या टूरमधून मी आत्ता हा प्रवास केला आहे, हे आपले बामण डोंगरीचे नंदकुमार ठाकूर हे आपले आगरी आहेत आणि यांची टूरची सेवा एकदम अप्रतिम आहे। ते फक्त टूर नाही, कपलसाठी आणि तीर्थक्षेत्रांसाठी पार नेपाल, दुबई, सिंगापूर, मलेशिया येथील कोठेही जातात, कारण ते निधी टूर हे टूरमध्ये बाप आहे असं ते म्हणतात, त्यांनी त्यांच्या टूर एकदम स्पेशल असतात। तर आपण मॉल, हा मॉल आहे लुलू मॉल, त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आम्ही आता आहोत कोचीनचा हा लुलू मॉल आहे आणि हा आपल्या इंडियामधील सगळ्यात मोठा मॉल आहे आणि या मॉलचे ओनर आहेत युसुफ अली एम ए